आपले महाराष्ट्र राज्य. या महाराष्ट्र राज्याला संतांची भूमी म्हटलं जातं. अनेक या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतलेला आहे. संत रामदास, संत एकनाथ, संत बहिणाबाई, संत ज्ञानदेव अशा अनेक संतांनी आपल्या महाराष्ट्रातील लोकांना क्षमा, शांती, सत्य, अहिंसा या धर्मात या मूल्यांची शिकवण त्यांनी दिली आहे. कुणी छोटा नाही, कुणी मोठा नाही अशी समतेची शिकवण त्यांनी लोकांना दिलेली आहे. अज्ञानामध्ये चासपडणाऱ्या लोकांना आत्मप्रकाशाचे ज्ञान देण्याचं काम या संत महात्म्यांनी केलेलं आहे. चला तर मग आज आपण अशाच काही महान आणि थोर संतांची ओळख आपण आज करून घेणार आहोत. इयत्ता चौथीची संतवाणी या कवितेतून या थोर संतांची, त्यांच्या कार्याची, त्यांच्या शिकवणीची ओळख आज आपण करून घेणार आहोत.